नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे चौदा मे दोन हजार तेवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न चौदा जुलै दोन हजार तेवीस रोजी पॅरिस मध्ये होणाऱ्या बॅस्टिल डे परेडमध्ये कोणाला प्रमुख अतिथी म्हणून बोलवण्यात आलेले आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर चौदा जुलै दोन हजार तेवीसला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पॅरिसमध्ये बॅस्टिल डे परेडमध्ये ॲज अ चीफ गेस्ट म्हणून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलेलं आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला मी बऱ्याच वेळेला सांगितलं आहे परीक्षा असो किंवा नसो परीक्षेची तारीख आली असावी किंवा नसावी परीक्षेची जाहिरात आली असावी किंवा येणार आहे तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन करायचीच आहे एक्झामची तारीख आल्यानंतर पुस्तकं शोधणे यूट्यूब चॅनल शोधणे नवीन टाइम टेबल बनवणे उद्यापासून अभ्यास करतो म्हणणे हे सगळं टाळाटळीचे कारणं आहेत क्लिअर तर तुम्हाला जर या ठिकाणी काही अचीव्ह करायचं असेल लाईफमध्ये तर दररोजच्या टास्क तुम्हाला बनवायला लागतील आणि दररोजच्या टास्क तुम्ही कमी बनवा हे भरमसाठ दहा बारा टास्क नका बनवू दोन तीनच टास्क बना दिवसाच्या परंतु त्या दोन तीन टास्क कंप्लीट करा क्लिअर प्रश्न क्रमांक का पहिला काय म्हणतो झायको डी बरोबर झायको डी ही जी काही कोरोना व्हॅक्सिन आहे ती कोणत्या ठिकाणी विकसित करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी भारतामध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जे कोविड नावाची एक कोरोना लस आहे ती या ठिकाणी डेव्हलप करण्यात आलेली आहे भारतामध्ये पर्टिक्युलरली कोणत्या राज्यामध्ये विचारलं तर गुजरात राज्यामध्ये आणि गुजरात राज्यामध्ये कोणत्या शहरामध्ये विचारलं तर अहमदाबाद शहरामध्ये बऱ्याच वेळेला मध्ये तुम्हाला आता हे सुद्धा विचारलं जाऊ शकेल ज्या काही कोविड वॅक्सिन होत्या त्या कोणकोणत्या ठिकाणी मॅन्युफॅक्चर झाल्या त्या मॅन्युफॅक्चरिंगचं कंट्री किंवा त्या मॅन्युफॅक्चर राज्य जाऊ शकेल की राज्यक्सिन ही निर्मित झाली भारत बायोटेक आणि आयसीएमआर दोघांच्या या ठिकाणी मदतीने कोविशिल्ड जी काही वॅक्सिन होती ती सिरम इन्स्टिट्यूट आणि आयसीएमआर च्या माध्यमातून विकसित झाली आहे कोवोवॅक्स ही झाली सिरम इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून बरोबर कार्बोवॅक्स ही झाली बायोलॉजिकल लिमिटेड हैदराबादच्या माध्यमातून त्यानंतर झायकोविड आपण आत्ताच पाहिली झायडस कँडीला अहमदाबाद या ठिकाणी डेव्हलप झाली त्यानंतर इनकोवॅक ही भारत बायोटेकने तयार केली आहे आणि रशियाची स्पुतनिक व्ही ही गामालिया रिसर्च इन्स्टिट्यूटने विकसित केलेली आहेत या गोष्टी तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा महत्वाचा प्रश्न आहे कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये मादी चित्ता दक्षाचे निधन झालेले आहे बरोबर ती जी काही फिमेल चित्ता होती त्याचं या ठिकाणी निधन झालेलं आहे तर दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कुनो हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बिबट्या म्हणले की कुनो आणि कुनो म्हणले की मध्य प्रदेश ही लिंक तुम्हाला लक्षात ठेवायची आहे क्लिअर तर कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये मादी चित्ता दक्षाचे या ठिकाणी निधन झालेले आहे आता याच्याबद्दल काही महत्वाचे दोन तीन पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या मागील चाळीस दिवसामध्ये अशा प्रकारचा हा तिसरा मृत्यू झालेला आहे त्याच्यामुळे ही जी काही गोष्ट आहे थोडीशी सिरियस घेण्यासारखी आहे दुसरा पॉईंट भारतीय पर्यावरण मंत्रालयाने गेल्या आठ महिन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेतून बारा चित्ते आणि नामिबिया या देशातून आठ चित्ते या ठिकाणी भारतामध्ये आणले होते अशा प्रकारे एकूण वीस बिबट्यांपैकी तीन बिबट्यांचा आतापर्यंत या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि आता कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये एकूण सतरा चित्ते आता शिल्लक राहिलेले आहेत आणि हे जे काय कुनो राष्ट्रीय उद्यान आहे हे कुठे आहे तर मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्गत स्थित आहे आणि याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा केव्हा भेटला तर दोन हजार अठरामध्ये कुनो नॅशनल पार्कला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आलेला आहे याही गोष्टी तुम्ही साईडला लिहून घेऊ शकता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा भारतीय लष्कराला कोणत्या रँकच्या वर आणखी एक वरचा एक समान गणवेश ठेवावा लागतो तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी ब्रिगेडियर बरोबर तर ब्रिगेडियर याच्या रँकच्या वरती सुद्धा एक समान युनिफॉर्म आता काय ठेवावा लागणार आहे युनिफॉर्म युनिफॉर्म घालावा लागणार आहे म्हणजेच एक समान गणवेश घालावा लागणार आहे याच्याबद्दल तीन चार पॉईंट लिहून घ्या पहा कॉमन युनिफॉर्म इन इंडियन आर्मी खूप चांगला डिसिजन घेण्यात आला आहे दोन चार पॉईंट लिहून घ्या भारतीय लष्कराने एक ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून हा निर्णय घेण्यात येणार आहे भारतीय लष्कराच्या माध्यमातून ब्रिगेडियर आणि त्याहून अधिक दर्जाच्या अधिकाऱ्यांसाठी लष्करामध्ये सामान्य गणवेश असणार आहे म्हणजेच एक समान त्यानंतर एक ऑगस्टपासून भारतीय लष्करामध्ये ब्रिगेडियर आणि त्याहून अधिक दर्जाचे जे काही अधिकारी असतील ते समान गणवेश परिधान करणार आहेत आणि हे जे काही करण्यात आलेलं आहे डिसिजन निर्णय याच्या उद्दिष्ट काय आहे तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये एक रूप आणणे बस एवढाच याच्या मागचा मेन पर्पज आहे परंतु या डिसिजनमुळे आपली जे काही आर्मी आहे त्याच्यामध्ये एक वेगळाच प्रभाव या ठिकाणी पडताना दिसणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा कोणत्या राज्याने दिवसांची शहरी रोजगार हमी योजना सुरू केलेली आहे बरोबर चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर राजस्थान राज्याच्या अंतर्गत राजस्थान सरकारने शंभर दिवसाची शहरी रोजगार हमी योजना बरोबर अर्बन एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम ही या ठिकाणी सुरू केलेली आहे पर्याय क्रमांक ए राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे राजस्थानबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली या राज्याची तीस मार्च एकोणीसशे एकोणपन्नास ला मुख्यमंत्री आहेत अशोक गेहलोत राज्यपाल आहेत कलराज मिश्रा आणि राजधानी आहे जयपूर तीन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मुकुंद्रा हिल्स रणथंबोर आणि सरिस्का आणि चार महत्वाचे धरण आहेत बिसलपूर राणा प्रताप गांधीसागर आणि जवाहरसागर पाव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वोलकर तुर्क असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे का वोलकर तुर्क असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाचे नवीन प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न कशाच्या संदर्भात आहे महत्वाच्या नियुक्त्याबद्दल तर मागील काही आठवड्यामध्ये जे काही महत्वाच्या महत्वाच्या पदावरती नवीन नियुक्त करण्यात आलेले व्यक्ती आहेत त्यांच्यावरती चर्चा करूया जसं की फिक्की लेडीजच्या नवीन अध्यक्षा बनल्या आहेत सुधा शिवकुमार नौदलाचे नवीन उपप्रमुख बनले आहेत संजय जसजीत सिंग राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे नवीन लष्करी सल्लागार बनलेत एअर मार्शल संदीप सिंग नॅस्कॉमचे नवीन अध्यक्ष बनले आहेत अनंत माहेश्वरी पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाचे नवीन अध्यक्ष बनले आहेत दीपक मोहंती एलआयसीचे अंतरिम अध्यक्ष बनले आहेत सिद्धार्थ मोहंती अणुऊर्जा आयोगाचे नवीन अध्यक्ष बनले आहेत अजित कुमार मोहंती हेच अजित कुमार मोहंती या ठिकाणी बाबा अणु संशोधन केंद्रामध्ये संचालक म्हणून सुद्धा नियुक्त झालेले आहेत महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्य मुख्य सचिव म्हणून नियुक्त झाले आहेत मनोज सौनी कोल इंडियाचे नवीन एम डी आणि सीईओ बनले आहेत पोलावरपू मल्लिकार्जुन प्रसाद जागतिक बँकेचे नवीन अध्यक्ष बनले आहेत अजय बंगा फिक्कीचे नवीन महासचिव बनलेत शैलेश शे पाठक यस एस बीचे नवीन महासंचालक बनलेत रश्मी शुक्ला फिफाचे नवीन अध्यक्ष बनलेत जियानी इन्फॅन्टिनो साहित्य अकादमीचे नवीन अध्यक्ष बनलेत माधव कौशिक आणि संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाचे प्रमुख बनलेत वोलकर तुर्क असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा कोणत्या राज्यातील पोलिसांद्वारे ऑपरेशन मर्यादा हा जो काही ऑपरेशन आहे इनिशिएटिव्ह आहे तो या ठिकाणी राबवण्यात येणार आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर उत्तराखंडच्या पोलीस डिपार्टमेंटकडून त्या राज्याच्या अंतर्गत ऑपरेशन मर्यादा हा जो काही ऑपरेशनचा प्रकार आहे तो या ठिकाणी राबवण्यात येणार आहे उद्देश काय आहे तर जे काही तीर्थक्षेत्र असणार आहेत किंवा टुरिझम क्षेत्र असणार आहेत पर्यटन स्थळ असणार आहेत त्या ठिकाणी क्लिननेस स्वच्छता राखणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे कोणत्या पोलिसांद्वारे हे ऑपरेशन मर्यादा राबविण्यात येणार आहे उत्तराखंड उत्तराखंडबद्दल लगेच आपण रिव्हिजन टाकूया स्थापना झाली या राज्याची नऊ नोव्हेंबर दोन हजार साली मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंह धामी राज्यपाल आहेत गुरुमीत सिंह आणि राजधानी आहे देहराडून पाच महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत जिम कॉर्बेट राजाजी व्हॅली ऑफ फ्लॉवर्स नंदा देवी आणि गंगोत्री आणि दोन महत्वाचे धरण आहेत टेहरी आणि कोटेश्वर चार एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या पहिले वन उपचार केंद्र पहिले जैवविविधता उद्यान पहिले लायकेन पार्क आणि पहिला इंटरनेट एक्सचेंज या चारही गोष्टी प्रथम उत्तराखंडमध्ये झालेल्या आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा वर्ल्ड मायग्रंट्स डे म्हणजेच जागतिक स्थलांतरित दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर आजच्या दिवशी चौदा मेला दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जागतिक स्थलांतरित दिवस म्हणून आपण साजरा करतो प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल क्लिअर तर लगेच जो काही मे महिना सुरू आहे मे महिन्यातील जे काही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया जसं की एक मेला दोन तीन दिवस असतात आंतरराष्ट्रीय कामगार दिवस महाराष्ट्र आणि गुजरात राज्याचा राज्य दिवस आणि उज्ज्वला दिवस दोन मे जागतिक दमा दिवस मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी आपण जागतिक दमा दिवस साजरा करतो तीन मेला असतो जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस चार मे कोळसा खान कामगार दिवस सात मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस आठ मे जागतिक रेड क्रॉस दिवस अकरा मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस बारा मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस चौदा मे जागतिक स्थलांतरित दिवस पंधरा मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस सतरा मे जागतिक दूरसंचार दिवस आणि जागतिक उच्च रक्तदाब दिवस अठरा मे जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस वीस मेला असतो सशस्त्र सेना दिवस मे महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी आपण सशस्त्र सेना दिवस म्हणून साजरा करतो एकवीस मेला असतो दहशतवाद विरोधी दिवस बावीस मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि एकतीस मे तंबाखू विरोधी दिवस आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा भारत आणि कोणत्या देशाने बेचाळीस हजार भारतीयांना काम करण्यासाठीचा जो काही परवानगी देण्याचा करार आहे तो या ठिकाणी केलेला आहे म्हणजे जे काही अॅग्रीमेंट आहे त्याच्यावरती सिग्नेचर केलेला आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए भारत आणि इस्रायल या दोन देशाच्या अंतर्गत अॅग्रीमेंटवरती करार झालेला आहे साक्षरी स्वाक्षरी झालेली आहे कशासाठी तर भारतातील तब्बल बेचाळीस हजार व्यक्तींना लोकांना या ठिकाणी काम करण्याची जी काही परवानगी आहे ती परवानगी देण्याच्या करारावरती स्वाक्षरी झालेली आहे ठीक आहे बेचाळीस हजार भारतीयांना इस्रायलमध्ये काम करण्यासाठीचा हा परवानगी देण्याचा करार आहे इस्रायलचे जे काही परराष्ट्र मंत्री आहेत त्यांचं नाव आहे एली कोहेन मग मला लगेच भारताचे जे काही परराष्ट्र मंत्री आहेत त्यांचं नाव काय हे मला लगेच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हे जे काही बेचाळीस हजार भारतीय असणार आहेत त्यांना नेमकं कोणत्या क्षेत्रामध्ये हे काम भेटणार आहेत तर कन्स्ट्रक्शन म्हणजेच बांधकाम आणि नर्सिंग या दोन क्षेत्रामध्ये हे काम असणार आहेत तर पर्याय क्रमांक ए भारत आणि इस्रायल या दोन देशामध्ये हा करार झालेला आहे इस्रायलबद्दल सांगायचं म्हटलं तर इस्रायलचे नवीन अध्यक्ष झाले आहेत इसाहाक हरजोग इस्रायलचे नवीन पंतप्रधान झाले आहेत बेंजामिन नेतान्याहू राजधानी आहे जेरुसलेम आणि चलन वापरलं जातं इस्रायली शेकेल पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा भारतासाठी तयार करण्यात येत असलेल्या कोणत्या विमानाने पहिले उड्डाण केलेले आहे तर या ठिकाणी भारतासाठी कोणते विमान तयार करण्यात येत आहे तर नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सी टू नाईन फाईव्ह काय नाव आहे सी टू नाईन फाईव्ह हे जे काही विमान आहे ते या ठिकाणी तयार करण्यात येत आहे या ठिकाणी तब्बल सोळा विमानं स्पेनमध्ये तयार करण्यात येणार आहेत आणि त्याच्यानंतर चाळीस विमानं हे गुजरातमध्ये तयार करण्यात येणार आहेत ही स गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक माय लाईफ ॲज अ कोमरॅड नावाचं एक पुस्तक आहे हे पुस्तक कोणी लिहिलं आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी के के शैलेजा असं त्यांचं नाव आहे त्यांच्याद्वारे या ठिकाणी हे पुस्तक लिहिण्यात आलेलं आहे माय लाईफ ॲज अ कोमरॅड मग अशाच प्रकारचे वेगवेगळे पुस्तकं मागील काही आठवड्यांमध्ये पब्लिश झाले आहेत त्याच्यावरती चर्चा करूया जसं की क्रंच टाइम नरेंद्र मोदीज नैशनल सिक्योरिटी क्राइसिस पुस्तक लिखे है श्रीराम चौलियानी ऑन बोर्ड मै इयर्स इन बी सी सी आई पुस्तक लिखे है रत्नाकर शेट्टी फियरलेस गवर्न किरण बेदी आजाद गुलाम नबी आजाद गांधी सियासत और संप्रदाय पीयूष बबेले नाव है गिल्डेड केज इयर्स डैट मेड एंड अनमेड कश्मीर संदीप बामजाई सचिन एट द रेट फिफ्टी सेलिब्रेटिंग अ माइस्ट्रो बोरिया मजुमदार क्रॉस कोड जयदीप मुखर्जी स्मोक अँड ॲशेश अमिताभ घोष मिल्क अँड हनी रुपी कौर आणि माय लाईफ ॲज अ कॉम्रॅड के के शैलजा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा कोणत्या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाच्या संचलन पथकामध्ये फक्त आता महिलांचा समावेश असणार आहे तर पर्याय क्रमांक बी दोन हजार चोवीस वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाच्या संचलन पथकामध्ये आता फक्त महिलांचा या ठिकाणी समावेश असणार आहे पर्याय क्रमांक बी ट्वेंटी ट्वेंटी दोन हजार चोवीस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अशा प्रकारे पाहूया शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा बंगालच्या उपसागरातील मोचा नावाचा एक सायक्लॉन आहे मोचा नावाचं एक चक्रीवादळ आहे तर हे जे काही नाव देण्यात आलं आहे मोचा चक्रीवादळ हे नाव कोणत्या देशाने ठेवलेलं आहे तर बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एम एन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सर्व गोष्टी समजल्या ठीक आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत त्याचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थी विद्यार्थींसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न अलीकडेच नामिबियातील मादी चित्ता ज्वाला जिचं जुनं नाव होतं सिया हिने किती शावकांना जन्म दिलेला आहे एक दोन तीन की चार तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदास्पणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सारकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकं जास्ती महत्वाचं सुद्धा आहे